नमस्कार, मी संजय वदरेकर. शिक्षण कट्टा या वाहिनीवर आपलं सर्वांचं स्वागत. आज 14 ऑक्टोबर, 14 ऑक्टोबर या दिवशी घडणाऱ्या महत्त्वाच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घटना आपण शिक्षण कट्टाच्या माध्यमातून पाहणार आहोत. आजचा दिवस हा जागतिक निशाण दिन आणि आंतरराष्ट्रीय प्रमाण दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. याच दिवशी 1831 साली ख्यातनाम फ्रेंच खगोलतज्ञ जॉ लुई पॉन्स यांचं निधन झालं. धूमकेतूच्या संदर्भात यांचं संशोधन मोलाचं मानलं जातं. याच दिवशी 1847 साली सातारा संस्थानचे अधिपती छत्रपती प्रतापसिंह भोसले यांचं निधन झालं. त्याचबरोबर याच दिवशी 1947 साली महाराष्ट्राचा चालता बोलता इतिहासकार असे ख्याती असलेले लेखक, संपादक, वक्तृत्वावर प्रभुत्व असणारे नची तथा तात्यासाहेब केळकर यांचं आज निधन झालं. आजच्या दिवशी 1947 साली अमेरिकेच्या B-29 या अजस्र अशा महाकाय बॉम्बर विमानाने अवकाशात झेप घेतली. तर या होत्या आजच्या महत्वाच्या अशा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घटना. आता आपण वळणार आहोत एका मुख्य घटनेकडे. आजच्या दिवशी म्हणजे 14 ऑक्टोबर 1953 ह्या दिवशी भारतातील कुटुंब नियोजनाचे पहिले शिल्पकार असं म्हटलं तरी हरकत नाही, रघुनाथ धोंडो कर्वे यांचं आजच्या दिवशी निधन झालं. आपल्या सर्वांना माहिती आहे कुटुंब नियोजन आणि या विषयावर बोलणं हे आज अगदी 21व्या शतकात म्हणजे अगदी 2019 साली बोलणंसुद्धा आणि त्या बोलण्यालासुद्धा किती मर्यादा येतात. रघु कर्वे ज्या काळात जन्मले होते म्हणजे त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील मुरुड या गावी 14 जानेवारी 1882 या दिवशी झाला. त्यांचे वडील स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते महर्षी कर्वे. महर्षी कर्व्यांच्या घरात जन्मलेल्या रघुनाथरावांची आई बालपणीच वारलेली होती, त्यामुळे त्यांच्या वडिलांनी दुसरं लग्न केलेलं होतं. महर्षी कर्व्यांची दुसरी पत्नी म्हणजे रघुंची सावत्र आई आणि त्यांचं फारसं काही नातं बनलं नाही. त्याचबरोबर वडील करड्या शिस्तीचे, त्यामुळे एक वेगळीच विचारसरणी त्यांच्या आयुष्यामध्ये घडून आली. लहानपणापासूनच तैलबुद्धी लाभलेल्या रघुनाथराव जसजसे मोठे होत गेले तसं त्यांनी कुटुंब नियोजन आणि वाढत्या लोकसंख्येबद्दल त्या काळामध्ये चर्चा करायला सुरुवात केली, जेव्हा मूल हे देवाचं देणं असं समजलं जात असे. आणि साहजिकच त्यांच्या या विचारांना त्या काळात सनातनी समजल्या जाणाऱ्या पुणेकरांकडून आणि संपूर्ण भारताकडून विशेषतः महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात निषेध झाला. त्याची कहाणी मी तुम्हाला आज सांगणार आहे. युरोपात 19व्या शतकातच संतती नियमन, वाढती लोकसंख्या, कुटुंब नियोजन याची जाणीव झालेली होती, परंतु आपल्याकडे मात्र याबाबतची पाठी कोरीच होती. यावर प्रकाश टाकण्यासाठी त्यांनी त्या काळात संतती नियमन, विचार आणि आचार हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथाने त्या काळात मोठी खळबळ उडाली. तत्पूर्वी आगरकरांनी स्त्री पुरुष समानता याबाबत काही लेख लिहिलेले होते, परंतु त्यांची काय अवस्था सनातनांनी केली याची तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहेच. त्यामुळे संतती नियमन या पुस्तकामुळे त्या काळात मोठी खळबळ माजली. परिणामी विल्सन महाविद्यालयातील आपल्या प्राध्यापकाच्या नोकरीचाही त्यांना राजीनामा द्यावा लागला. आपल्या सर्वांना माहिती आहे संतती नियमनासाठी पुरुषांनाही नसबंदीसारखे प्रयोग राबवले जातात. आजही संतती नियमाबाबत स्त्रियांचं ऑपरेशन करण्याचं प्रमाण जास्त आहे, त्या मानाने पुरुषांचं काही नाही. ते बोल घेवडे समाजसुधारक नव्हते. त्या काळात त्यांनी स्वतःची पुरुष नसबंदीची शस्त्रक्रिया घडवून आणून समाजापुढे एक वेगळा आदर्श दिलेला होता. या कामात त्यांना त्यांच्या पत्नीने मात्र मोलाची साथ दिली. मुंबई विधिमंडळामध्ये त्यांच्याच प्रयत्नामुळे संतती नियमाच्या संदर्भात एक विधेयक मंजूर करण्यात आले. त्यावेळेस त्याला मुरारजी देसाईंनी मात्र विरोध केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा दिला. लैंगिक शिक्षणाची गरज केवळ मोठ्यांना नाही, तर जी वयात आलेली मुले आहेत 18-20 वर्षाची, या वयात आलेल्या मुलामुलींना सुद्धा याची गरज आहे. त्यासाठी कामशास्त्र, लैंगिक स्वातंत्र्य, गुप्तरोग याविषयी ते उघडपणे लिहू लागले. त्यामुळे समाजात त्यावेळेस मोठी खळबळ उडालेली होती. त्यांच्या व्यभिचाराचा प्रश्न
या लेखामुळे तर सनातनचे पित्तच उसळले होते. या लेखातून त्यांनी जे विचार मांडलेले होते ते असे होते की विवाह हे एक करार आहे, त्याला धर्माचा आधार दिलेला आहे तो भाग निराळा, पण हा करार मोडण्याचा जसा पुरुषांना अधिकार आहे तसा स्त्रियांनाही आहे. स्त्रियांना सुद्धा मन हे भावना आहेत, परंतु त्या काळात स्त्रियांचा हा विचार कोणी करत नसल्यामुळे रघुंवरती मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यातच त्यांनी समाज स्वास्थ्य नावाचं एक मासिक काढलेलं होतं. त्या काळात त्यांनी या मासिकावरती जे स्त्रीचं चित्र छापलेलं होतं ते अपुऱ्या वस्त्रानिशी छापलं असल्यामुळे मोठी खळबळ उडालेली होती आणि त्यावर त्यांच्यावर दावा ठोकण्यात आलेला होता. प्रसंगी त्यांना कैदेची सुद्धा शिक्षा भोगावी लागलेली होती, परंतु आपल्या विचारांपासून ते तसबरही मागे हलले नाही. रघुंचे विचार जर तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर नुकतंच समाज स्वास्थ्य नावाचं एक नाटक मराठी रंगभूमीवर आलेलं आहे. हे नाटक जर आपण पाहिलं तर त्या काळात अशा गहन किचकट आणि अडचणीच्या ठरणाऱ्या विषयांवर उघडपणे लिहून खऱ्या अर्थाने पहिल्यांदा लैंगिक शिक्षण या विषयाचा प्रचार रघुंनी केला. ते जिवंत असेपर्यंत त्यांच्या विचारांची कोणीही दखल घेतली नाही. त्यांचं 14 ऑक्टोबर 1953 निधन झालं. हा द्रष्टा समाजसुधारक इतक्या उपेक्षित राहिला की आपणास माहिती आहे की मागे मी प्रेमचंदचा दिनविशेष सांगताना सांगितलेलं होतं की किमान काही लोकांचं ते मृत्यू झाल्यानंतर तरी उदो उदो झाला, पण 53 साली मृत्यू झाल्यावर सुद्धा कोणीही त्यांची दखल घेतली नाही. आणि त्यामुळे 2-1 वर्षांनी त्यांच्यावरती एका कोर्टाच्या केससाठी तुम्हाला हजर राहायला लागेल असं त्यांच्या घरी पत्र पाठवल्यावरती कळलं की ज्या व्यक्तीवर आपण कोर्टात तुमच्यावर दावा केलेला आहे याच्यासाठी तुम्ही हजर राहा असं समन्स पाठवतोय, ती व्यक्ती निधन पावलेली आहे हे तेव्हा लोकांना कळलं. इतकी उपेक्षा या समाजसुधारकाची झाली. जय हिंद, जय महाराष्ट्र.